निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये। निष्ठाम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासनिकांची। तुका मने ऐसा कोण उपेक्षिला, तुका मने ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासनिकांचे। विठ्ठल मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा आहे, आदिगुरु सकल संत मांडलेचे साष्टांग दंडवत करू। हिंदवी स्वराज्य संस्थापक शहाजी राजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले, हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर राष्ट्रपुरुष संभाजी महाराज भोसले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब या चारही महापुरुषांना वंदन करू। उपस्थित सर्व पाळकरी माळकरी गावकरी वारकरी विनेकरी शेतकरी सर्व ग्रामस्थ सर्वांना वंदन करू। सेवेला सुरुवात। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीगुरु श्री भगवान श्री तुकोबायांचा गाथेतील उत्कृष्ट सतीने चरणाचा अभंग भगवत भक्ताचे स्वधर्म सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतला। विठ्ठल तुकोबाय अभंगातून भगवत भक्ताचे स्वधर्म सांगतात। मग भगवत भक्ताचे स्वधर्म किती आहेत तर या अभंगामध्ये सांगितलेले आहेत। बघा, प्रत्येकाचा आपला आपला एक धर्म असतो, प्रत्येकाचा आपला आपला एक स्वधर्म असतो। ज्याने त्याने ज्याचा त्याचा स्वधर्म पाळला पाहिजे, ज्याने त्याने ज्याचा त्याचा स्वधर्म जपला पाहिजे। आता मृदंग वादकाचा स्वधर्म काय आहे? पखावाज वादन हा त्यांचा स्वधर्म आहे। गायकाचा स्वधर्म काय? गायन करणं हा गायकाचा स्वधर्म आहे। कीर्तनकार आणि कीर्तन सांगणं हा त्याचा स्वतःचा स्वधर्म आहे। आणि मग श्रोत्यांचा काय स्वधर्म? तर त्यांनी एकांत चित्ताने सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करणं हा श्रोत्यांचा स्वधर्म। प्रत्येकाचा आपला आपला स्वधर्म आहे आणि स्वधर्म आपण आपला जपला पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकोबा या अभंगातून भगवत भक्ताचे स्वधर्म सांगत असताना भगवत भक्ताच्या अंगी किती स्वधर्म असले पाहिजे किंबहुना भगवत भक्ताचा स्वधर्म काय या अभंगातून सांगतात। त्यासाठी आपल्याला अभंग अंतकरणातून ऐकावा लागेल। विठ्ठल प्रत्येक वेळेस आपल्या कानावरती पडलेला शब्द आहे। धर्म म्हटले की प्रत्येकाने धर्म धर्म म्हणून म्हणून धर्म हा शब्द एवढा गुळगुळीत केला। बघा, सर्वांना समजेल, एखादं नाणं छपाई यंत्रामध्ये एखादं नाणं छापावं, एखादं नाणं छापल्यानंतर ते मार्केटमध्ये यावं, बाजारामध्ये यावं, ते नाणं वापरून 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 एवढं गुळगुळीत होतो ओंकार दादा। एखादं नवीन नाणं असावं आणि ते वापरल्यानंतर कालांतराने एवढं गुळगुळीत होतं की त्याच्यावरला छाप आणि काटा अक्षरशः पुसून जातो। म्हणजे हे नाणं कितीचं आहे हे समजत नाही। मग ते नाणं वाण्याच्या दुकानामध्ये आपण घेऊन गेलो आणि त्या वाण्याला म्हटलं, वाणी दादा हे नाणा पैसे याची साखर द्या। तरी तो दुकानदार काय म्हणतो, महाराज हे नाणं चालत नाही, त्याच्यावरला छाप आणि काट पुसून गेलेला आहे, हे नाणं चालत नाही। मग ते नाणं त्या वाण्याच्या दुकानात चालत नाही, मग त्या नाण्याला मोक्ष भेटला तर कुठं भेटतो माहित आहे का? भगवान श्री दत्तात्रयाच्या दान भेटतो। म्हणजे एवढा संशय आहे, एखादी गोष्ट एवढी गुळगुळीत होती ते नाणं की त्याला मोक्ष जर भेटायचं असेल तर दान भेटेल भेटतो महाराज। आणि सध्या तेच चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। हा फाटलेली नोट जर कोणाला द्यायची असेल तर ते आमच्या चरणावर। आता परवा बेटकर कीर्तनाला गेलो ओंकार दादा, कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झालं, कीर्तन छान झालं, एक आजीबाई जवळ आली, आजीबाई आली, आजीबाईनं दर्शन घेतलं आणि नोट काढली, माझ्या पायावरती ठेवली ठेवली तसंच माझ्या विद्यार्थ्याने नोट उचलली, उचलल्यानंतर ती नोट उघडून पाहिली तर ती होती अर्धी 100 ची आणि अर्धी 50 ची। सांग मग आता 70 ची म्हणत का 150 ची म्हणत, अर्धी होती 50 ची आणि अर्धी होती 100 ची। त्या आजीबाईने ती नोट ठेवली, मग माझ्या शिष्याने माझ्याकडे दिली, गुरुजी अशी अशी नोट, मी म्हटलं राहू दे तुला काय करायचं, शांत बस।
हा मग ती नोट घेतली मी आणि नोट घेऊन आळंदीमध्ये आलो. आळंदीमध्ये आल्यानंतर कार्तिकीची वारी होती, कार्तिकीची यात्रा भरलेली होती, सर्व वारकरी आळंदीमध्ये आले होते आणि लहानपणी ज्यांनी मला शिकवलं आमचे गुरुजीही आले होते. मग गुरुजी आल्यानंतर गुरुजीच्या कीर्तनाला मी गेलो, गेल्यानंतर गुरुजीचं दर्शन घेतलं आणि ती नोट काढली आणि गुरुजीच्या चरणावर ठेवली, गुरुजीच्या पायावरती नोट ठेवली. आनंद वाटला गुरुजीच्या पायावरती नोट ठेवली, जागेवरती जाऊन बसलो. पण गुरुजीने थोड्या वेळात काय केलं, 500 रुपयाची नोट काढली माझ्या हातामध्ये ठेवली. मग 500 रुपयाच्या हातामध्ये ठेवल्यानंतर मला वाईट वाटलं का, की आपण आपल्या गुरुजीला फसवतोय. आपण आधी 50 आधी 100 नोट गुरुजीच्या पायावरती ठेवली, परंतु गुरुजीने त्याच्या बदल्या आपल्या हातामध्ये 500 रुपयाची नोट दिली आणि मला वाईट वाटलं. गुरुजींच्या जवळ गेलं, म्हटलं गुरुजी माझी नोट एकदा उघडून बघा. त्यावेळेस गुरुजी म्हणले, ओम बाळा तू पण माझी नोट एकदा उघडून बघ. हा म्हणलं गुरुजी माझी नोट उघडून बघा तुम्हाला समजणार नाही. गुरुजी म्हटले, अरे बाळा माझी उघडून बघ. गुरुजीची 500ची उघडली तर ती 3 जागांची टिकवली होती, 50, 100 आणि 500. सांगतो की ते नाणं एवढं गुळगुळीत होतं, एवढं गुळगुळीत होतं त्या नाण्यावरला छाप आणि काय पुसल्या जातो ते नाणं वाण्याच्याही दुकानात चालत नाही. तसेच काही काही शब्द दैनंदिन जीवनामध्ये एवढे वापरले जातात, एवढे वापरले जातात की त्या शब्दाचं महत्व, त्या शब्दाचा दर्जा, त्या अक्षरशः गुळगुळीत होईल असं म्हणजे किंवा त्याचं जे महत्व असतं, त्याचा जी दर्जा असतो, जी ताकद असते, ती ताकद आपल्याला कळत नाही, समजत नाही. बघा काही काही गावामध्ये काही काही अभंग रोजच असतात, काही काही नाही, काही अभंग तर रोजच असतात. ते अभंग घेतल्याशिवाय सुरुवातच होत नाही. बघा कीर्तन चालू करायचं म्हटलं की पहिला अभंग कोणता, रूप पाहता लो चैन्य. हरिपाठ चालू करायचा असला पहिला अभंग कोणता, रूप पाहता लो. रूपापासूनच सुरुवात होती ना रूपा व्हायची, सकाळी कांगडा रूप पाहता लोचनी. परंतु काही काही गावकडे आम्हाला असे महाराज भेटतात. ओंकार महाराज काय सांगत तुम्हाला, ग्रामीण भागात गेलं, मराठवाड्यात भेट गेलं की एक आजोबा आला आणि जवळ आल्यानंतर म्हटलं, ओ महाराज अभंग आहे पण त्याचा अर्थ काही समजला नाही. म्हणलं सांगा आम्हाला, समजा तर मी सांगतो. म्हणलं तो अभंग असा आहे, रूप पहा आलोचनी सुख झाले हो साजनी. काय सुख झाले हो साजनी म्हणजे गवळणीला सांगतात, हो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी. पण तो काय म्हणतो, रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी, त्या साजनी कोणत्या ते सांगा. म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात दैनंदिन जीवनामध्ये वापरू वापरू त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, त्या अर्थाकडे आपण लक्ष देत नाही. तसा धर्म नावाचा शब्द हा एवढा आजकाल गुळगुळीत झाला की त्या धर्माची ताकद, त्या धर्म नावाचा दर्जा आपल्यामधून घेऊन गेला. म्हणजे आपल्याला त्याचा दर्जा काय आहे. प्रत्येक जण म्हणतो माणसाने स्वतःचा सुधर्म जपला पाहिजे, शेतकऱ्याने शेतीचा स्वतःचा सुधर्म जपला पाहिजे. काय शेतकऱ्याचा धर्म, काय शेतकऱ्याचा धर्म, शेतकऱ्याने पिकाचं रक्षण करणं हा शेतकऱ्याचा धर्म आणि पिकामध्ये वाढलेला चराचा नायनाट करणं हा शेतकऱ्याचा धर्म. म्हणजे पिकाचं संवर्धन केलं पाहिजे आणि वाढलेलं जे गवत आहे, वाढलेलं जे तण आहे ते काढून टाकलं पाहिजे, हा शेतकऱ्याचा सुधर्म. परंतु आजकाल शेतकरी स्वतःचा सुधर्म विसरून जातात. कसा विसरून जातात, तर दुधामध्ये विनाकारण पाणी घालणं हा स्वतःच्या धर्माचा विसर पडला. डॉक्टर हे स्वतःचा सुधर्म विसरून जातात, डॉक्टरला गरज नसतानाही सलाईन लावतात, स्वतःचा सुधर्म विसरून जातात. बघा सुधर्म कसा जपला पाहिजे.